नमस्कार मित्रांनो, आजपासून श्रावण महिना चालू होत आहे आणि आजची आपली रेसिपी स्पेशल अशीच आहे. ती म्हणजे श्रावणामध्ये मोस्ट ऑफ कांदा लसूण विरहित आपण नैवेद्य बनवतो, त्याच बेसवरती आज आपण रेसिपी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आजची पहिली रेसिपी आहे कांदा लसूण विरहित वाटाण्याची भाजी. त्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. मी इथे 1 ते 1.5 पळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये आधी फोडणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण फोडणीला मोहरी जिरं टाकून घेणार आहोत आणि छान तडतडलं की कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. त्याचमध्ये वाटून घेतलेलं आलं टाकून घेणार आहोत, कारण आपण आता कांदा लसूण विरहित करतो म्हणून इथे आल्याचा वापर करणार आहोत. आपण वाटलेलं आलं टाकलं आहे. त्याचमध्ये चिरून घेतलेला टमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि फोडणीमध्ये हा टमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा लसूण न घालता देखील भाजी खूप छान बनते. आता आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया, त्यामध्ये चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे हिंग टाकून घ्यायचं आहे थोडंसं चिमूटभर, आणि ह्यामध्ये आपण आता हळद पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर घरातला जो आपला मिक्स मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण लाल काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर गरम मसाला टाकून घेत आहे मी 1/2 चमची, आणि गरम मसाला जो आहे तुम्ही स्पायसेस अँड मोर ह्या कंपनीचा वापरत आहे. खूप छान असा मसाला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार गूळ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व मसाले जे आहेत ते तेलावरती आपण चांगले परतून घेणार आहोत. हे बघा, आणि ह्या दरम्यान गॅस जो आहे तो लो ठेवायचा आहे. मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये आपण एक एक करून भाजी टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आता इथे मी बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकत आहे. त्याचबरोबर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत फ्लावर. फ्लावरचे बारीक तुकडे करून गरम पाण्यामध्ये थोडा वेळ मी बुडवून ठेवला होता. त्यानंतर ह्यामध्ये मटार टाकून घ्यायचे आहेत. ह्या सर्व भाज्या आता आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. चांगल्या अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर वरून आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही भाजी शिजवून घ्यायची आहे. चला तर आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, पुन्हा भाजी एकजीव करून घेऊया. आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भाजी शिजवून घ्यायची. वाटाण्याची भाजी जी आहे ती 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये लगेच शिजली जाते. खूप जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही. खूप जर जास्त शिट्ट्या तुम्ही घेतल्या तर वाटाणे जे आहेत ते कडक होतात. वाटाणे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजले जातात. आता आपण बघू शकतो, झाकण उघडते आहे मी, छान अशी भाजी आपली शिजून तयार झाली आहे. हे बघा, भाजीमध्ये जर थोडंसं पाणी झालं असेल किंवा भाजी जी आहे ती थोडी पातळ अशी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा गॅस लावून थोडीशी जी पाणी आहे ते तुम्ही आटवून घेऊ शकता. हे बघा, आता वरून आपण ओला नारळ टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकजीव करून ही भाजी तुम्ही सर्व करू शकता. खूप छान आणि पटकन अशी भाजी बनते आणि नैवेद्यासाठी विदाउट कांदा लसूण खूप छान भाजी बनते. चला तर वरून कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आपली ही भाजी नैवेद्याला वाढण्यासाठी तयार आहे. ह्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या देखील भाज्या करू शकता, म्हणजे तेंडलीची भाजी, फरसबीची भाजी. चला तर पुढची रेसिपी करूया. वरण म्हणजे डाळ आपण बनवून घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा कुकरमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला खूप छान अशी फोडणी करून घ्यायची, त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची तेलामध्ये. त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे आणि खमंग अशी फोडणी बनवायची आहे आपल्या डाळीसाठी. त्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत कढीपत्ता. ह्यामध्ये सुद्धा आपण आलं टाकणार आहोत, वाटलेलं आलं घेतलं. त्याचप्रमाणे मिरच्या टाकून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण फोडणीमध्येच टाकणार आहोत हिंग. हिंग टाकून घ्यायचं आहे आणि चांगली फोडणी एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्याचप्रमाणे हळद पावडर टाकून घ्यायची आहे 1/2 चमची, आणि सर्व फोडणी जी आहे ती चांगली एकजीव करून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी खमंग फोडणी झाली आहे आपली. आता ह्यावरूनच आपण टमॅटो टाकून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही टमॅटो कापून घेऊ शकता, बारीक किंवा उभे. त्यानंतर ह्यामध्ये भिजवून 2 ते 3 तास भिजवून ठेवलेली मुगाची डाळ मी येथे घालत आहे आणि ही चांगली एकजीव करून घ्यायची आहे फोडणीमध्ये. आणि त्यानंतर ह्यावरून चवीनुसार गूळ टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर गूळ नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल, परंतु गूळ खूप छान लागतं डाळीमध्ये. त्यानंतर वरून कोथिंबीर आणि ओला नारळ टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्यावरून आपण गरम पाणी टाकून डाळ शिजवून घेणार आहोत. ज्याप्रमाणे डाळ शिजायला पाणी लागेल तितपत पाणी टाकून घ्यायचं आहे. कुकरमध्ये डाळ शिजवताना पाणी थोडं जास्तच ठेवायचं, कारण नंतर डाळ जी आहे ती घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं जास्त पाणी ठेवून तुम्ही डाळ शिजवून घ्या. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळसुद्धा अगदी पटकन शिजली जाते. जर तुमची डाळ भिजलेली असेल तर पटकन शिजते. चला तर डाळ शिजवून होत आहे, तोपर्यंत आपण खीर करून घेऊया. खिरीसाठी मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडासा रवा टाकून घेत आहे.
कारण आपण रव्याची खीर जी करतोय ती अगदी थोड्याशा रव्यामध्ये होते आणि अगदी पटकन बनते. रव्याचे प्रमाण शक्यतो कमीच ठेवायचे, नाहीतर मग जी खीर आहे ती जास्त थीक होते, पटकन घट्ट बनते. हे बघा, आता मी इथे 2 ते 3 जण लोकांसाठी बनवून घेत आहे, त्यामुळे इथे मी 1/2 लिटर दुधासाठी अगदी छोटे 2 चमचे रवा वापरला आहे. रवा चांगला भाजून घ्यायचा, रंग बदलल्यानंतर त्यामध्ये उकळलेलं दूध टाकून घ्यायचं आहे. रवा अगदी पटकन फुलला जातो ह्या दुधामध्ये, गरम दुधामध्ये. त्यानंतर आपण त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. मी इथे काजू, बदाम आणि मनुका वापरले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. त्यानंतर खिरीला उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत. साखरेचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता पुन्हा सगळं एकजीव करायची आहे आपली खीर. त्यानंतर वरून केशरच्या काडी टाकून घेत आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर टाका, नाही टाकला तरीसुद्धा चालेल. केशर टाकल्यामुळे खूप छान रंग येतो. आणि आता हे केशर देखील आपण आपल्या खिरीमध्ये एकत्र करून घेऊया. चांगली उकळवून घ्यायची आहे. अगदी कमी वेळामध्ये ही खीर बनवून तयार होते. रवा पटकन फुलला जातो भाजला असल्यामुळे. आणि हे बघा, छान असा रवा फुलला आहे आणि आता आपली ही खीर बनवून तयार झाली आहे. खीर बनवून तयार झाली, लास्टला आपण टाकणार आहोत त्यामध्ये वेलची पावडर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर किंवा जायफळ पावडर टाकू शकता. मी इथे वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि अगदी शेवटी टाकायची, म्हणजे खूप छान असा फ्लेवर आपल्या खिरीमध्ये उतरतो. वेलची पावडर टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा. आता आपली खीर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तयार आहे. चला तर आता खीर तयार झाली आहे, तर आपण आपली डाळ जी शिजायला ठेवलेली ती बघूया. हे बघा, डाळ छान अशी शिजली आहे अगदी छान. आणि आता ही मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता डाळ थोडी घट्ट झाली आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि 1 ते 2 उकळी काढल्या की डाळसुद्धा आपण नैवेद्य म्हणून वाढू शकतो. ही डाळ बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. अगदी कमी वेळामध्ये तुमची डाळ बनवून तयार होते आणि चविष्ट अशी डाळ बनते. नक्की करून बघा. अगदी कमी वेळामध्ये हे नैवेद्याचे प्रकार बनवून तयार होतात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. आजचे जे नैवेद्याचे पदार्थ मी तुम्हाला दाखवले ते अगदी कमी वेळात आणि सहज सोप्या पद्धतीने बनणारे आहेत. डाळ आणि भाजी आणि खीर अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होते. नक्की करून बघा. आणि मुळात ऑफिसवरून आल्यानंतर नैवेद्य दाखवायचा असेल तर ह्या रेसिपी अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या आहेत. कमी वेळेमध्ये तुम्ही बनवू शकता. कधी तुम्हाला घाई आहे तेव्हा देखील तुम्ही ही भाजी, डाळ आणि खीरेची रेसिपी बनवून देवाला नैवेद्य दाखवू शकता. चला तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या ह्या रेसिपीज कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि अशा रेसिपी आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.